धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया। ओलय दिवसान ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट व शिवलॅब यांच्या सौजन्याने डीके चौक मालेगाव येथे नागरिकांची गरज पाहता 40% विशेष सवलतीच्या दरात लॅब सुरू करण्यात आली आहे। या लॅबचे उद्घाटन मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सपना ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय सचिन महाले साहेब हे होते। उद्घाटनपर मनोगतात माननीय डॉक्टर सपना ठाकरे यांनी रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असणारा क्लब आहे व या क्लबच्या कामाची नक्कीच दखल घेतली जाईल असे गौरव उद्गार त्यांनी यावेळेला काढलेत। तर अध्यक्षीय भाषणात माननीय सचिन महाले यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्टने अधिकाधिक सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत, त्यासाठी मालेगाव महानगरपालिका नेहमीच त्यांच्या बरोबर असेल असे सांगितले। या प्रसंगी डॉक्टर सपना ठाकरे, माननीय सचिन महाले, लॅबचे संचालक सागर पवार, तेजस निकम यांचा, रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्टचे अध्यक्ष डॉक्टर अरुण पठाडे, सेक्रेटरी ॲडव्होकेट निलेश पाटील, मालेगावातील ज्येष्ठ विधिज्ञ शिशिर हिरे यांच्या हस्ते भगवद्गीता देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र डोखे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख रो कविता कासलीवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन रो निलेश पाटील यांनी केले। कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्टचे सदस्य रो सर्जेराव पवार, विजयालक्ष्मी आहिरे, शिल्पा देशमुख, सागर लोणारी, अमित खरे, ॲडव्होकेट पंकज विभूते यांच्यासह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। या सवलतीचा फायदा मालेगाव परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन क्लब अध्यक्ष डॉक्टर अरुण पठाडे यांनी यावेळेला केलंय। सरकार कार्ड भेटणार आहे, म्हणजे तुम्ही नाशिकला मुंबईला कुठेही गेले काही ऑपरेशनसाठी वगैरे, तर त्यावेळेस डॉक्टर जर तुम्हाला बोलले की तुम्ही याची टेस्ट करून आणा, तर तुम्ही ते ATM मशीन ATM कार्ड सारखे हेल्थ ATM कार्ड जर दिले तर त्यात 200 प्रकारच्या टेस्टिंग झालेले आहे, रिपोर्ट त्याच्यात अवेलेबल राहणार आहे। तर जेव्हा लॅब पूर्णत्वात येईल त्यावेळेस मी क्लबचे तुमचे अध्यक्ष आणि शिशिर भाऊ, मावशी आणि सर्जेराव यांना विनंती करतो सर्वांना की आयुक्त साहेबांशी आपण एक मीटिंग करून हे करू, आणि तुमच्या क्लबनी पण चांगलं कोरोनाच्या काळात चेअरमन निवडले, ते स्वतः डॉक्टर आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम चांगला चालू केलेला आहे, आणि प्रकल्प प्रमुख जे आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो की त्यांनी यापुढे असेच चांगल्या प्रकारचे प्रकल्प मालेगाव शहरासाठी राबवावे। एवढे बोलून मी माझे पासून महत्त्वाच्या बातम्या